राज्यात 17 जून रोजी शाळा सुरू झाल्याने सर्वत्र विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या स्वरूपात स्वागत करून शाळेला प्रारंभ झाला आहे. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या गावात वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांचं स्वागत केलं खरं, मात्र विद्यार्थ्यांना वर्गात न बसवता शाळेच्या प्रांगणातील झाडाखाली बसून अभ्यासाचे धडे शिकवण्याची दुर्दैवी वेळ या गुणी विद्यार्थ्यांवर आली. राज्यात 17 जून रोजी शाळा सुरू झाल्याने सर्वत्र विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या स्वरूपात स्वागत करून शाळेला आरंभ झाला. परंतु श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव या गावात मात्र चित्र वेगळंच पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांचं स्वागत करण्यात आलंय, मात्र विद्यार्थ्यांना वर्गात न बसता शाळेच्या प्रांगणातील झाडाखाली बसून अभ्यासाचे धडे गिरवण्याची दुर्दैवी वेळ या गुणी विद्यार्थ्यांवर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली असल्याने या इमारतीच्या शासकीय अथवा अशासकीय बांधकामासाठी कोणताही निधी उपलब्ध न झाल्यास गावातील सरपंच विजय शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांकडून 1 जुलैपासून शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून त्यामध्ये 13 खोल्या असून याबाबत गटशिक्षण अधिकारी श्रीगोंदा यांच्या आदेशाने गेले 8 ते 10 महिन्यांपूर्वी शाळेचे पूर्ण ऑडिट होऊन शाळा खोल्या वापरण्यास अयोग्य आहेत असा अहवाल बांधकाम विभाग श्रीगोंदा पंचायत समिती यांनी दिल्यापासून गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून 5वी, 6वी आणि 7वीचे असे 3 वर्ग 94 पट असतानाही झाडाखाली बसून अभ्यासाचे धडे घेत आहेत, त्यामुळे मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. या शाळेचा पट सुमारे 200 पेक्षा जास्त आहे, तर 4 वर्ग हे डिजिटल रूममध्ये बसून अभ्यासाचे धडे घेत आहेत आणि 3 वर्ग हे ऊन वारा पावसाचा सामना करत झाडाखाली बसून अभ्यास करतायत. तर या नुकसानीस जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालक प्रशासनाकडे करत आहे. गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केलाय, त्यानंतर पदाधिकारी आणि राजकीय मंडळींनी शाळेला भेटी देऊन निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे 1 जुलैपासून जोपर्यंत निधी मिळत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. जर 1 जुलैपर्यंत निधी उपलब्ध झाला नाही तर 2 जुलैपासून श्रीगोंदा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये शाळा भरवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच विजय शेंडे यांनी दिली आहे. नमस्ते, मी विजय शंकरराव शेंडे, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत शेडगाव. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गेली 8 महिन्यापासून 4थी, 5वी आणि 6वी हे 3 वर्ग झाडाखाली बसून अभ्यास करत आहेत. आपण निंबोडीची घटना झाल्यापासून अहमदनगर जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्ह्यातील शाळेचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्या ऑडिटमध्ये आमचे शाळेच्या वर्गखोल्या ह्या बसण्यास अयोग्य असल्यामुळे आम्ही 8 महिन्यापासून या ठिकाणी मुलांना विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून अभ्यासाचे धडे घ्यावा लागत आहेत. तरी आम्ही 8 महिन्यामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी पाठपुरावा केला, परंतु शासनाने कुठलीही दखल शेडगाव जिल्हा परिषद शाळेची न घेतल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणेला निवेदन देऊन 30 तारखेपर्यंत आमच्या शेडगाव जिल्हा परिषद शाळेत निधी जर प्राप्त झाला नाही तर 1/7 पासून आम्ही कायमस्वरूपी शाळा बेमुदत बंद ठेवणार आहोत. तरी शासनाला यानिमित्त एवढीच विनंती की लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी 3 वर्ग खोल्या मिळाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. आमचे 4 वर्ग त्या ठिकाणी डिजिटल असून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत, परंतु या ठिकाणी 3 वर्गांना 8 महिन्यापासून बाहेर बसावं लागतं, त्यामुळे त्या मुलांचं अतोनात नुकसान होत आहे. या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न पडल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर निधी द्यावे आणि आंदोलनापासून आम्हाला परावृत्त करावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो. माझे नाव निशा राजेंद्र शेंडे, मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव. आमच्या शाळेमध्ये वर्गखोल्या नसल्यामुळे आम्हाला 3 वर्गांना बाहेर बसावं लागतं आणि अचानक पाऊस वारा आला तर आम्हाला धावत पळत वर्गात जावं लागतं. आमच्या सगळ्यांची शिकण्याची खूप इच्छा आहे, पण आम्हाला इथे शिकण्यासाठी वर्गच नाही येतं.
वर्गच नाहीत. आम्ही वर्गात गेलो तर 3 वर्ग एकत्र असल्यामुळे आमच्या सरांना नीट शिकवताही येत नाही आणि आमचाही कालव्यामुळे जास्त नीट अभ्यासही होत नाही. म्हणून आमच्या 3 वर्गांतर्फे एकच माझी विनंती आहे, आम्हाला लवकरात लवकर वर्ग बांधून द्यावेत, हीच मी विनंती करते. सी24 तासाठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा.